शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। दलितों पर बढ़ते अत्याचार के खिलाफ शौर्य सेना ने किया मुका आंदोलन नरखेड़ तहसील के पिपलारा गांव में अरविंद बंसोर ने विष प्राशन कर आत्महत्या का मामला बनाया सत्ताईस मई को यह घटना हुई गैस गोडाउन पर लगे बोर्ड पर लिखे मोबाइल नंबर का फोटो अरविंद लेने पर मालक का बेटा भड़क उठा अरविंद के साथ पर पीट कर उसे जहर पिला कर मार देने का आरोप अरविंद के पिता ने लगाया है यह मामला चर्चा में रहा रविवार को वाड़ी शौर्य सेना के अध्यक्ष भूषण सोमकुवर अम्बेडकर नगर स्थित अंबेडकर स्मारक पर मुख्य आंदोलन कर घटना का निषेध किया नागपुर जिले के आरोपी 302 के तहत मामला दर्ज करे वही पिंपरी में हुए दलित हत्या के आरोपियों को फांसी की सजा की मांग शौर्य सेना के अध्यक्ष भूषण सोमकुवर ने की है जिले में 144 धारा व लॉकडाउन होने के नियमों का पालन कर मुख्य आंदोलन किया भूषण सोमकुवर के साथ अमृत तिरपुड़े निशान कौशलकर दुर्गेश धुरवे ने गृह मंत्री के नाम वाडी आज आम्ही येथे दोन महाराष्ट्रामधील घेऊन आंदोलन करतो हे आंदोलन यासाठी आहे की नरखेड तालुक्यातील एका गावामध्ये एका दलित समाजाच्या मुलावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला आरोपी जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत वास्तविक त्या गावामध्ये जो मुलगा होता अरविंद बनसोडे जो मुलगा होता तो मुलगा एम पी एस सीचा स्कॉलर होता तसाच आंबेडकर चळवळीतला चांगला कार्यकर्ता होता त्या कार्यकर्ताला आंबेडकर समाजाचं समजून आंबेडकर हा त्यांच्या आंबेडकरवाद हा त्यांच्यासाठी घातक आहे तो आंबेडकर चळवळ वाढवत होता त्यासाठी त्याला या मनुवादी विचारधारेच्या लोकांनी मारून टाकलेला आहे त्याच्या आम्ही इथून जाहीर निषेध करतो तसेच त्याचे जे मारकरी आहे मयूर आ, मयूर जे त्याचे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ता आहे त्यांना त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची इथे मागणी आहे आणि त्यांच्या आरोपींना जे आज आप त्यांच्या गावामध्ये आम्ही काही दिवसा अगोदर त्यांच्या परिवारावर भेटलो भेटून आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केल्या त्यातून आम्हाला माहीत पडलं की अरविंद बनसोड जे आहे यांचे जे मारकरी आहे ते आज बेलवर बाहेर फिरत आहे आमची पोलीस प्रशासनाला अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मारकऱ्यांना त्वरित अटक करावं आणि त्यांच्या गुन्हेगारांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा दुसरा मुद्दा आम्ही यामध्ये घेतला आहे की पिंपरी चिंचवड पुणे येथील विराज जगताप यांची हत्या करण्यात आली यांच्या हत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो ही हत्या एका प्रेम प्रकरणातून करण्यात आली वास्तविक पाहता देशामध्ये आजही जातीवाद हा सुरूच आहे त्या जातीवादातून त्यांची हत्या करण्यात आली त्याच्याही आम्ही इथून जाहीर निषेध करतो आणि विराज जगताप यांचे जे मारकरी आहे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आम्ही इथून मागणी करतो आता आम्ही शौर्यसेनेच्या वतीने पोलीस स्टेशन इथे आम्ही निवेदन द्यायला चाललो आहे आम्ही शौर्यसेनातर्फे सरकारला जाहीर आवाहन करतो की त्यांनी या प्रकरणाला या दोन्ही प्रकरणाला गंभीर समजून यावर त्यांनी कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही यावर कठोर पाऊल उचलू आणि सरकारला दाखवून देऊ आंबेडकर चळवळीतली ताकद काय असते सर्वांना जय से सुनील शेट्टी के रिपोर्ट